नमस्कार। 18 ऑक्टोबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये, तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल, कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल। एक वेळ अवश्य भेट द्या सोहेल पटेल। मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49। यावल तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसात 16,000 हेक्टरावरील पिकांना फटका। रविवारच्या पावसात देखील सांगवी खुर्द भागात केळीचे नुकसान। चुंचाळे लोकनियुक्त सरपंच सुनंदा पाटील यांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव जनमताने फेटाळला। मतदानानंतर रात्री लागला निकाल। यावल तहसील कार्यालयात होणारा वाहनांचा लिलाव आता 27 ऑक्टोबरला होणार। यावल तालुक्यात लैंगिक अत्याचार संदर्भात जनजागृतीची मागणी, हिंदवी स्वराज्य सेनेचे पोलिसांना निवेदन। सातपुड्यातील प्रलंबित वनदावेधारकांना देखील अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी, तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी। यावलला हिंदू जनजागृती समितीचे निवेदन। बांगलादेशातील दुर्गा मंडप व मंदिरावरील हल्ला करणाऱ्यांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाईची मागणी। यावल शहरात ईद मिलादुल नबीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता अभियान राबवण्याची मागणी। विवाहितेस फूस लावून पळवून नेत मनाविरुद्ध लग्न करून सतत 4 महिने लैंगिक अत्याचार करून गर्भवती केले म्हणून एकाविरुद्ध गुन्हा। किनगाव येथील रहिवासी तथा 48 वर्षीय बौद्ध भिक्खूची हिंगोली येथे गळफास घेऊन आत्महत्या। मुख्य रस्ता बंद करणाऱ्या व गटार तोडफोड करून नासधूस करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा नगरपालिकेच्या समोर आमरण उपोषण नागरिकांसोबत करणार अतुल पाटील यांचं पालिकेला निवेदन। किनगाव उपबाजार समितीत सर्वत्र चिखल, व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या। यावल महाविद्यालयात वाचनातून व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न। तर मारुड तालुका यावल येथे भाजपाच्या माध्यमातून उज्ज्वला गॅसचे वितरण। डेनिम शोरूम ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी आता आपल्याला जळगाव किंवा भुसावळ शहरात जाण्याची गरज नाही। आपल्या शहरातच ब्रँडेड कापड उपलब्ध, ते देखील विविध प्रकारच्या ऑफरमध्ये। दसरा, ईद ए मिलाद, दिवाळी निमित्त 2000च्या खरेदीवर टी शर्ट अगदी मोफत, फ्री फ्री फ्री। तेव्हा एकदा अवश्य भेट द्या यावल येथे शेतकी संघ जिनिंग कॉम्प्लेक्समध्ये, तर चोपडा शहरामध्ये पाटील दरवाजाजवळ डेनिम शोरूम। या ठिकाणी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला मोफत मास्क देखील मिळेल आणि विविध प्रकारची टी शर्ट ऑर्डरनुसार छापून देखील मिळतील। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। आता बघूया सविस्तर घडामोडी। तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसात कापूस, सोयाबीन, ज्वारीसह केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। रविवारी झालेल्या पावसात देखील सांगवी खुर्द भागात केळी पिकाचे मोठे नुकसान झाले असून कापणी योग्य केळी ही जमीनदोस्त होऊन शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे। तेव्हा आजवर झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून करण्यात आले असून 16,486 हेक्टरावरील पिकाचे पंचनामे पूर्ण झाले आहे। तेव्हा रविवारी झालेल्या नुकसानीचे पंचनामे देखील करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। ऑक्टोबर महिन्यात सुरुवातीपासूनच पावसाचा जोर राहिला आहे। यात तालुक्यातील 16,486 हेक्टरावरील केळी, कापूस, सोयाबीन व ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। रविवारी झालेल्या पावसामुळे केळी पिकास देखील मोठा फटका बसला असून सांगवी खुर्द भागात आनंदा रामदास धनगर यांच्या गट क्रमांक 1100 मध्ये केळीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे। कापणी योग्य केळी अक्षरशः जमीनदोस्त झाली असून हातातोंडाशी आलेला घास हा निहिरावून गेला आहे। याच भागातील इतर शेतकऱ्यांचे देखील केळी पिकाचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाकडून या भागात देखील केळी पिकाचे पंचनामे व्हावे अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात आली आहे। तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसात
19,262 शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यातून समोर आले आहे. पंचनाम्यानुसार 33% जास्त नुकसानात जिराईत क्षेत्रावरील कापूस पीक 7,824.74 हेक्टर, ज्वारी 20.37 हेक्टर व सोयाबीन 125.89 हेक्टर, तसेच 7,386 हेक्टरवरील बागायत क्षेत्रातील केळीसह इतर बागायत पिकांचे नुकसान झाल्याचा पंचनामा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता रोटाव्हेटर यावल शहरात देखील उपलब्ध. जय रेणुका ऑटो पार्ट्स रोटाव्हेटर शॉपचे भव्य शुभारंभ झालेले आहे आणि शेतकऱ्यांना श्वान ॲग्रो रोटाव्हेटर यावल शहरातच मुबलक दरात मिळतील. तेव्हा रोटाव्हेटरसाठी एक वेळ शेतकऱ्यांनी अवश्य भेट द्या. जय रेणुका ऑटो पार्ट्स नगरपालिका कॉम्प्लेक्स अंकलेश्वर बरहानपूर राज्य मार्गालगत यावल. चुंचाळे लोकनियुक्त सरपंच सुनंदा पाटील यांच्या विरुद्ध सदस्यांकडून पारित झालेला अविश्वास प्रस्ताव जनमताने फेटाळला असून लोकनियुक्त सरपंच पदावर कायम राहिल्या आहेत. गावातील 2,092 पैकी 1,130 मतदारांनी या अविश्वास प्रस्तावासाठी मतदान केले, तर सरपंच यांच्या बाजूने तब्बल 684 मतदारांनी विश्वास दाखवला. चुंचाळे तालुका यावल येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्या विरुद्ध सदस्य व उपसरपंच यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करून तो 7 जून रोजी पारित केला होता. तेव्हा लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास प्रस्ताव संमत झाल्यानंतर सदर अविश्वास प्रस्ताव हा ग्रामसभेतून देखील संमत होणे आवश्यक असते असा नियम आहे. म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशान्वये सोमवारी विशेष ग्रामसभा बोलवून अविश्वास संदर्भात मतदान घेण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कृषी अधिकारी PT देवराज हे होते. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत 2,092 मतदारांपैकी 1,130 मतदारांनी मतदान बजावले. यात विश्वास प्रस्तावाच्या बाजूने 684 मते मिळवत नागरिकांचा विश्वास सरपंच पाटील यांनी संपादित केला. गावात मतदानकरिता सकाळपासूनच पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तर एकूणच सरपंच यांच्याविरुद्ध सदस्यांनी दाखवलेला अविश्वास प्रस्ताव जनमताने फेटाळून लावल्याने ग्रामपंचायतच्या अंतर्गत राजकारणास जनतेने चक्राक दिल्याचं या निकालातून बघायला मिळत आहे.
तुम्हाला जसं आपलं इलेक्शन होतं पतीपती काय भेटेल तुम्हाला एकच मत द्यायचंय अविश्वासाच्या वेळेचं माझी संमती आहे इथं बरोबर येईल इथं चौकणामध्ये जो तुम्हाला शिक्षा दिला जाईल तो पॅड करून तो शिक्षा तुम्हाला इथं किंवा अविश्वास माझी संमती नाही गुणाकारची बोली या बॉक्समध्येच करायची आहे एकच मत द्यायचंय दोन मत दिलं ते बाद होईल या चौकणाच्या बाहेर जर गेलं ते बी बाद होईल इथं सूचना दिलेली आहेत आणि एकच मत द्यायचंय तुम्हाला प्रत्येकाला मतदार साहेब किती झालं ऐकून काय पोहा मला आज आपण हां जास्त आहे आणि दोनशे वाढ घेणार 1200 मिनिट पासपोर्ट झाला होता उलटी बातमी लागेल बंदूक चालली ते रॉडची यावल शहरांच्या महिलांसाठी खुश खबर आनंदाची बातमी आता जळगाव उसावळला सोन्या चांदीचे दागिने घ्यायला जायची गरज नाही आता आपल्या यावल शहरातच आपल्या सर्वांच्या सेवेत राज ज्वेलर्स येथे सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने व त्यावर सर्वात कमी मजुरी सर्व प्रकारचे सर्टिफाईड राशीरत्न खडे चांदीचे ताट ग्लास या ठिकाणी मिळतील सर्वात शुद्ध सोने चांदीचे हॉलमार्क असलेले दागिने या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच महिला दिन अक्षय तृतीया दसरा दिवाळी या सणाच्या दिवशी सोने खरेदीवर आकर्षक भेट मग आता वाट कसली पाहता चला तर आपल्या हक्काच्या या दुकानावर आपण सोने चांदी खरेदी करूया भेट देऊया राज ज्वेलर्सला पत्ता अपना बाजार शेजारी गवत बाजार यावल प्रोप्रायटर शुभम वाणी येथील महसूल विभागाकडून अवैध गौण खनिज वाहतूक करणारे जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा सोमवारी होणारा लिलाव हा तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आला आहे सदरील लिलाव आता 27 ऑक्टोबर रोजी होणार आहे यात देखील पूर्वी असलेल्या 5 वाहनांपैकी
तीन वाहनधारकांनी दंड अदा केल्याने उर्वरित दोनच वाहनांचा लिलाव होणार आहे अशी माहिती तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार आर के पवार व विभागाचे लिपिक दीपक बाविस्कर यांनी सांगितले आहे. जिस मोहन माया जाल का वो भक्त है महाकाल का. ओम नमः शिवाय. हॉटेल केशरबाग, निसर्गरम्य वातावरणात उत्तम जेवणाची व्यवस्था, सर्व प्रकारच्या डिशेस, पंजाबी डिशेस, साउथ इंडियन डिशेस, वेज नॉन वेज डिशेस, सर्व प्रकारचे चायनीज डिशेस, स्पेशल चिकन तंदूर, स्पेशल चिकन हैदराबादी बिर्याणी व आमची वैशिष्ट्ये स्पेशल गव्हाची खीर, पत्ता कोबी बेसन, बटाटा शिरा. एकमेव ठिकाण केशरबाग हॉटेल, महाजन पेट्रोल पंपा जवळ, चोपडा रोड, यावल. प्रोप्रायटर जय महाकाल ग्रुप, किशोर माळी, श्रीकांत कासार, राहुल रोकडे. एक वेळ आपल्या परिवारासह अवश्य भेट द्या. तालुक्यातील दहिगाव येथे बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना पाहता तालुक्यातील महिलांवर व लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात जनजागृती करण्यात यावी अशी मागणी हिंदवी स्वराज्य सेनेकडून करण्यात आली आहे व याबाबतचं एक निवेदन यावर पोलीस ठाण्यात त्यांनी दिले आहे. हिंदवी स्वराज्य सेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी यावल पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडवाहले यांच्याकडे एक निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की दहिगाव तालुका यावल येथे ऐन नवरात्रसारख्या नारी शक्तीच्या पवित्र सणात लहान बालिकेवर अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला. भविष्यात असे प्रकार घडू नये किंवा लहान बालिकेकडे कोणी वाईट नजरेने पाहू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून गावोगावी निर्भया पथकाच्या माध्यमातून जनजागृती केली जावी. लहान बालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या गुन्ह्यांबद्दल काय शिक्षा असते व किती कठोर कलम असतात याची फलकं तसेच मदत म्हणून हेल्पलाईन नंबरसुद्धा अनेक ठिकाणी लावण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. सदर निवेदन सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, दीपक सावंदे, समाधान पाटील, गोपाळ धनगर, राकेश मराठे, पंकज हिवराळे, सागर मराठे, रवींद्र जाधव आदींनी दिले आहे. सध्या यावर पोलीस स्टेशनची कामगिरी जी आहे खूप चांगली आहे. आम्ही त्यांचे खूप आभार मानतो की आता त्या बघायला मिळालं आहे तालुक्याला त्याची ज्या ज्या घटना घडत आहेत त्यांना त्यांनी क्विक ॲक्शन घेत गुन्हेगारांना पकडण्यात खूप सहकार्य केलेलं आहे. परंतु काही असे लोक असतात की ज्यांच्याकडनं अशा चुकीच्या घटना घडवल्या जातात तर त्यांच्यासाठी एक वसंत समाजासाठी आम्ही राणा निवेदन देतो आहे की आपल्या यावत तालुक्यामध्ये प्रत्येक मोठ्या गावात किंवा छोट्या गावात काहीतरी जनजागृती करावी, निर्भया पथक तिथे फिरवावे आणि जे लहान मुलांची मोठी 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 अत्याचार होतात तर ते अत्याचार कमी झाले पाहिजे, थांबले पाहिजे आणि त्या कलमानुसार काय गुन्हा होतो त्याच्यावरती काय सभा होऊ शकते असं जनजागृतीसाठी आपण काही फलक लावू शकतो का ही मागणी आम्ही सरांकडनं करतो आहे आणि त्याचा पाठपुरावा सरांनी पुढे करावा अशी सरांना विनंती करतो आहे. खुश खबर आपल्या यावल शहरात प्रथमच मैत्री द परफेक्ट लेडीज वेअर, फॅन्सी टॉप, जीन्स, लेगिन्स, कुर्तीज, वन पीस, प्लाझो ब्रँडेड फॅन्सी गाऊन, फॅन्सी सूट आपल्याकडे योग्य दरात योग्य गुणवत्तेसह मिळेल. एक वेळ अवश्य भेट द्या. मैत्री द परफेक्ट लेडीज वेअर, पत्ता बस स्टँड समोर HDFC बँक जवळ यावळ, तालुका यावळ, जिल्हा जळगाव. प्रोप्रायटर सायली कानडे. मोबाईल क्रमांक 91 58 32 51 43. प्रोप्रायटर सौ ममता भारंबे. मोबाईल क्रमांक 95 18 93 35 37. येथील तहसील कार्यालयामध्ये लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने निवेदन देत सातपुड्यातील प्रलंबित वनदावेधारक आदिवासी शेतकऱ्यांना देखील खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत निवेदन देण्यात आले असून
सर्व प्रलंबित वनदाव्यांचा निकाल देखील तात्काळ लावण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. सोमवारी येथील तहसील कार्यालयात लोकसंघर्ष मोर्चा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यात त्यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाने यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई थेट शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर केली व त्याबद्दल एक शासन निर्णय त्यांनी जाहीर केला. यात महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना मदत मिळाली, मात्र सातपुड्यातील वनपट्टेधारक आदिवासी शेतकरी ज्यांचे वनदावे प्रलंबित आहे त्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. वास्तविक वनदावे हे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे प्रलंबित आहे व अतिवृष्टीबाबत शेतकऱ्यांना मदतीच्या शासन निर्णयात स्पष्ट म्हटले आहे की वनपट्टेधारकांना देखील हेक्टरी 10,000 रुपये सरसकट मदत द्यावी. ज्यांचे वनदावे प्रलंबित आहे यांना देखील मदत देण्याचे जाहीर केले आहे. मात्र वनदावे प्रलंबित असलेल्या सातपुड्यातील आदिवासी शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. तेव्हा या वनपट्टे प्रलंबित असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना शासन निकषानुसार पंचनामे करून तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच तात्काळ या संदर्भात निर्णय न घेतल्यास लोकसंघर्ष मोर्चाकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. तसेच या वनपट्टे धारकांचे प्रलंबित दाव्यांचा निकाल देखील तातडीने लावण्यात यावा अशी मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे. सदरचे निवेदन निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांच्याकडे लोकसंघर्ष मोर्चाकडून लुकमान तळवी, भिकारी तळवी, रज्जाक तळवी, रशीद तळवी, सायरा तळवी, भालसिंग बारेला, फुलसिंग बारेला, भिकारी तळवी, अकबर तळवी, पवन बारेलासह प्रलंबित वनपट्टेधारकांनी दिला आहे. अतिवृष्टी लागू करण्यासाठी आम्ही सगळे वन जमीनधारक आमचे 2008 पासून आम्ही दावे दाखल केलेले आहेत. तरी त्या दाव्याच्या अजून कुठलीही ही अंमलबजावणी होत नाही आणि यासाठी मागच्या वर्षी पण आम्ही निवेदन दिलं होतं आणि परत वेळोवेळी सुनावणी होत आहे. परंतु आम्हाला हे सातबाराधारकांना आता त्यांनी शासनाने सरसकट हे दुष्काळग्रस्त म्हणून त्यांना 10,000 रुपये निश्चित केलेले आहेत. तर आता आम्हाला बी वन जमिनी धारकांना जे दावे प्रलंबित आहेत त्यांना पण हे लागू करावे अशी आमची मागणी आहे. नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण व्यक्तिमत्वाचं भव्य दिव्य दालन म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशनसाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. सर्व पालक वर्गाला परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या, निसर्गरम्य आरोग्यदायी व हवेशीर शांत परिसर तसेच स्वतंत्र व प्रशस्त इमारत, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भव्य प्रशस्त मैदान तसेच स्कूल बस सेवा उपलब्ध, पिण्यासाठी RO शुद्ध पाणी, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक सहल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रशिक्षित अनुभवी व मेहनती अध्यापक वर्ग इत्यादी सुविधा असलेली एकमेव भव्य शाळा म्हणजे आपली सरदार वल्लभभाई पटेल. तर त्वरा करा, त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. येथील तहसील कार्यालयात हिंदू जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे व बांगलादेशात इस्कॉन मंदिर व नवरात्रीमध्ये दुर्गा पूजा मंडपावर झालेल्या हल्ल्याचा व हिंदूंचे हत्याकांड करणाऱ्या धर्मांधांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाईची त्यांनी मागणी केली आहे. येथील तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांच्याकडे हिंदू जनजागृती समितीकडून निवेदन देण्यात आले. यात त्यांनी म्हटले आहे की बांगलादेशमध्ये नवरात्रीच्या काळात अनेक ठिकाणी धर्मांधांनी पवित्र ग्रंथांचा अपमान केला अशी अफवा पसरवत शेकडो दुर्गापूजा मंडपावर आणि शेकडो हिंदूंवर आक्रमण केले. आतापर्यंत 4 हिंदूंना ठार मारण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच बांगलादेशातील
इस्कॉन मंदिरावर देखील आक्रमण करण्यात आले, तेव्हा भारत सरकारने बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूवरील अत्याचाराविरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर तक्रार करावी, भारत हा आंतरराष्ट्रीय स्तरावर एकमेव हिंदू देश आहे, या नात्याने जगभरातील हिंदू समाजाची सुरक्षेची नैतिक जबाबदारी भारत सरकारची आहे, त्या दृष्टीने बांगलादेशमधील हिंदू समाजाला सुरक्षा पुरवण्यात यावी यासाठी भारत सरकारने तात्काळ बांगलादेशच्या पंतप्रधानांशी संवाद साधावा अशी मागणी त्यांनी केली आहे. सदर निवेदनावर हिंदू जनजागृती समितीचे प्रशांत जुवेकर, धीरज भोळे, चेतन भोईटे, गौतम बिरारी, मयूर महाजन, अजय नेवेस आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आपण हे निवेदन देतो आहे. बांगलादेशमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तिथल्या हिंदू कुटुंबियांवर आक्रमण करण्यात आले आणि नवरात्रीच्या काळामध्ये तिथे दुर्गोत्सव असतो. त्या दुर्गोत्सवानिमित्त तिथे दुर्गादेवीची स्थापना करण्यात आली होती. तर धर्मग्रंथांचा अवमान झाला असं कारण सांगून त्या ठिकाणी शेकडो मंडप त्यांनी उद्ध्वस्त करून टाकली. दुर्गादेवीची मूर्तींची पण तोडफोड करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे तिथे आपल्याला जे इस्कॉन मंदिर आहे, त्या इस्कॉन मंदिरावर 200 धर्मग्रंथांनी सशस्त्र आक्रमण केलं आणि तिथे 4 साधू संत जे आहेत त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. तर अशा प्रकारच्या घटना तिथे खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. अजून पण त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती आहे. अशा स्थितीमध्ये त्या हिंदूंच्या सहाय्यासाठी आपल्या भारत सरकारकडून काहीतरी कारवाई करण्यात यावी, तिथल्या हिंदूंना सहाय्य मिळावं या उद्देशाने आपण हे निवेदन या ठिकाणी देतो. माझ्या मागण्यासाठी पुढेपर्यंत पोहोचायची नाही. सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल, तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता: सातत रोड, नवीन कन्याशाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क: 93-70-94-84-82. शहरात मंगळवारी मुस्लिम बांधवांचा ईद मिलादुन नबी हा सण आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान शहरात राबवण्यात यावे अशा मागणीचं निवेदन नगरपालिका कार्यालयात देण्यात आले. सध्या झालेल्या पावसामुळे विस्तारित भागातील आयशा नगरसह सर्वत्र चिखल झाला असून सणाच्या पार्श्वभूमीवर या भागात वाळू मुरुम टाकून रस्ता वापरयोग्य करावा अशी देखील मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदनावर अशफाक शाह, हबीब मंजर, हाजी इकबाल शेख, हाजी गफ्फार शाह, असलम खान, शेख कलीम, बशीर खान, सईद शेख, मोहसिन खान, अकील शेख सह मुस्लिम समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तालुक्यातील पिळोदा येथील 30 वर्षीय तरुणाने 21 वर्षीय विवाहितेस फूस लावून पळून नेले व तिच्या मनाविरुद्ध लग्न केले व नंतर 4 महिने घरी ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व तिला गर्भवती केले म्हणून यावल पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तरुणास अटक करून पीडितास आशादीप महिला कक्षात पाठवण्यात आले आहे. जळगाव येथील पीडित 21 वर्षीय विवाहितेने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार पिळोदा तालुका यावल येथील गजानन भगवान पाटील वय 30 या तरुणाने सुरुवातीला विवाहितेसोबत मैत्री केली व त्याचे रूपांतर प्रेमात झाले. 30 मे 2021 रोजी या तरुणाने विवाहितेस फूस लावून पळून मध्य प्रदेशातील बरहानपूर येथे नेले. त्या ठिकाणी तिच्या मनाविरुद्ध लग्न केले. पीडितेला आपल्या मूळ गावी पिळोदा येथे घरी आणले व तिच्या मनाविरुद्ध पती पत्नीप्रमाणे ते दोघं राहू लागले. तिच्या मनाविरुद्ध सतत 4 महिने या तरुणाने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. आता ती 2.5 महिन्याची गरोदर राहिलेली आहे. तेव्हा या प्रकरणी तिच्या मनाविरुद्ध सर्व या तरुणाने केलं म्हणून पोलिसात तरुणाविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडवाहले पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहे. तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील 48 वर्षीय बौद्ध भिक्खू यांनी हिंगोली येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. मयत भिक्खूचं मूळ नाव अनिल उर्फ जितू गोविंद तायडे असे आहे. दीक्षा घेतल्यानंतर
गुणानंद धम्मरत्न अशी त्यांची ओळख होती. किनगाव बुद्रुक तालुका यावल येथील रहिवासी अनिल उर्फ जितू गोविंद तायडे वय 48 यांनी आपल्या जीवनात अनेक चढाओढ पाहिले व संघर्षमय जीवन जगत असताना 6 मे 2021 रोजी त्यांनी भिक्खू संघाची दीक्षा घेतली व त्यानंतर आजीवन धर्मप्रचाराचे कार्य सुरू करण्याच्या हेतूने घर सोडले. तेव्हापासून त्यांची ओळख गुणानंद धम्मरत्न भंते अशी झाली होती. गावासह कुटुंबापासून ते लांब गेले होते. दरम्यान रविवारी हिंगोली शहरातील गांधी चौकात असलेल्या साई लॉजमध्ये दुपारी 12 वाजता गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही, परंतु ज्या रूममध्ये ते थांबले होते त्या ठिकाणी एक महिला देखील येऊन गेली होती. सदर महिलेची या प्रकरणी चौकशी हिंगोली पोलीस करीत आहे. मयत बौद्ध भिक्खू भंते गुणानंद धम्मरत्न यांच्यावर आज सोमवारी किनगाव येथे शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात आई वडील, एक भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. परिवारापासून लांब जाऊन धर्मप्रचार करणाऱ्या या भंते भिक्खू गुणानंद धम्मरत्न यांनी आत्महत्या का केली याचा उलगडा अद्यापही झालेला नाही आहे. त्यांचा मृतदेह हिंगोली येथून त्यांचे मावस भाऊ तथा किनगाव बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य किरण सोनवणे, पिंटू साळुंके, शिवाजी साळुंके, विजय तायडे, सुरेश साळुंके, रवी साळुंके, अभय साळुंके यांनी गावात आणला व शोकाकुल वातावरणामध्ये किनगावात त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला. यावल नगर परिषदच्या हद्दीत गट नंबर 46 आहे. यात माधवनगरमधील मुख्य रस्ता लेआउट धारकाने लोखंडी अँगल लावून बंद केला आहे व रस्त्याला लागून असलेली गटारची तोडफोड करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे. तेव्हा लेआउट धारकावर नगरपालिकेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात यावा व रस्ता पूर्ववत सुरू करण्यात यावा अशा मागणीचं निवेदन नगरपालिकेचे गटनेता अतुल पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. तात्काळ कारवाई न केल्यास नागरिकांसह आपण नगरपालिकेसमोर आमरण उपोषण करू असा इशारा त्यांनी दिला आहे. गटनेता अतुल पाटील यांनी नगरपालिकेत दिलेल्या निवेदनानुसार नगरपालिकेच्या हद्दीतील गट क्रमांक 46 माधवनगर भागातील मुख्य रस्ता गेल्या 35 वर्षापासून विरारनगर, गणेशनगर, इकरानगर, रजानगर या भागातील नागरिक वापरत आहे. नगररत्न विभाग जळगाव यांच्याकडून या रस्त्याला मंजुरी आहे व नकाशाप्रमाणे वहिवाट या भागातील नागरिकांना या रस्त्यावरून आहे. मात्र गेल्या आठवड्यात संबंधित लेआउट धारकाने या ठिकाणचा रस्ता हा बंद करून टाकला. नगरपालिकेने बांधलेली गटारदेखील तोडफोड करून टाकून मातीचा भराव त्या ठिकाणी करून गटारदेखील बंद केली. परिणामी या भागातील नागरिकांना अडचण निर्माण झाली आहे व ये जा करण्यासाठी पर्यायी दुसरा रस्ता शोधून मनस्ताप सहन करावा लागतो आहे. तेव्हा गेल्या अनेक वर्षांपासून वापरात असलेला रस्ता हा नगरपालिकेचा असून नगरपालिकेने गटार बांधली आहे. तेव्हा अशा पद्धतीने रस्ता अडून सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान करणाऱ्यांच्या विरोधात नगरपालिकेने फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा व त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून रस्ता मोकळा करावा अशी मागणी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्याकडे गटनेता अतुल पाटील यांनी केली आहे. तात्काळ या संदर्भात निर्णय न घेतल्यास आपण नगरपालिकेसमोर या भागातील नागरिकांच्या सोबत उपोषण करू असा इशारा त्यांनी दिला आहे. तेव्हा आता नगरपालिका याबाबत काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचं उपबाजारपेठ हे किनगाव आहे. किनगाव गावात उपबाजार समिती आहे. त्या ठिकाणी अनेक व्यापारी विविध प्रकारचा शेतमाल खरेदी करतात. मात्र या उपबाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर चिखलात वाहने या ठिकाणी अडकत आहेत. त्यामुळे येथील व्यापारी पुरते हैराण झाले आहेत. त्यातच या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतमाल आणण्यासाठी देखील अडचणी निर्माण होत आहे. म्हणून या ठिकाणी असलेली चिखलाची समस्या बाजार समितीने सोडवावी अशी मागणी या किनगाव उपबाजारातील व्यापाऱ्यांनी केली आहे. तर या संदर्भात बाजार समितीचे सभापती मुन्नाभाऊ पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की सध्या बाजार समितीचा कालावधी संपला असून तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. म्हणून येथील अडचण आपण सोडवू शकत नाही आहे. मात्र लवकरच याच्यावर मार्ग निघत या उपबाजारातील व्यापाऱ्यांच्या अडचणी आम्ही सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. मराठी विभागातर्फे उपप्राचार्य प्राध्यापक MD खैरनार यांचं या प्रसंगी व्याख्यान झालं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्राध्यापक AP पाटील हे होते. प्राध्यापक खैरनार यांनी विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिन का म्हणून आपण साजरा करतो या संदर्भातील माहिती दिली. या कार्यक्रमाचं आयोजन प्राचार्य डॉक्टर संध्या सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुधा खराटे यांनी केले तर आभार उपप्राचार्य संजय पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉक्टर PV पावरा, प्रसाद मोरे, धम्मपाल भालेराव आदींनी परिश्रम घेतले. त्यांनी बरंच कार्य आपलं त्या ठिकाणी केलेलं आहे. सांगायचं झालं की उदाहरण द्यायचं म्हटलं की सर्वोत्तम कामगिरी त्यांची जी होती DRDO माध्यमातून आठवत असेल तुम्हाला पोखरण विस्फोट आठवत. पोखरणला न्यूक्लिअर ब्लास्ट त्या ठिकाणी केला गेला होता. त्यांचे ते हेड होते. त्याच्या आधी तेच झालेले होते न्यूक्लिअर टेस्ट इंदिरा गांधींच्या काळात 1978 परंतु प्रोग्रेसिव्ह जी टेस्ट आहे किंवा अत्याधुनिक टेस्ट ज्या आहेत ती 1998 डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी करण्यात आली. आणि म्हणून आज आपण न्यूक्लिअर पॉवर कंट्री म्हणून आपल्याला ओळख त्या ठिकाणी मिळाली. त्यानंतर स्पेसमध्ये त्यांचं विशेष कार्य आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. स्पेसचा जर विचार केला त्या ठिकाणी इस्रोच्या माध्यमातून त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने देशभरात सेवा व समर्पण अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत भाजपा अल्पसंख्याक मोर्चा यांच्या वतीने मारूळ तालुका यावल येथे भाजपचे नेते व माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, भाजपा जिल्हा अध्यक्ष तथा जळगावचे आमदार राजूमामा भोळे, खासदार रक्षाताई खडसे, पंचायत समितीचे माजी सभापती भरतभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपा अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून मारूळ येथे गोर गरीब गरजू महिलांना उज्ज्वला गॅसचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मुनाफ सय्यद खलीद, सय्यद मोहम्मद सय्यद खलीद, रसूल तळवी, उपसरपंच सय्यद सलामत अली, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ पाटील, संजय पाटील, अजीज तळवी, सुभाष नापळे, भारत गॅसचे दीपक कोळी सह आदींची उपस्थिती होती. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.